माझं नाव कुमारी खुशी आदिना सोनुले। मी आता 4थी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडगाव। ओळखलं का मला? मी सावित्री बोलते। सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासीची मी कन्या। वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं। हळूहळू माझ्या लक्षात आलं, ज्याच्याशी माझं लग्न झालं तो निवड सामान्य माणूस नाही, तो लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे। 1 जानेवारी होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाडा येथे सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। भारतीय माणसानं भारतीय माणसाशी पहिली शाळा होती ती, आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, हे वाघिणीचं दूध माझ्या लेकरांना देणार होतं ते। शेरपट्यासारखं जगलं तर काम तमाम होतं, आणि वाघासारखं जगलं तर नाम होतं। कार्य खर्तन आणि होतं जोखमीचं, पण आम्ही देखील शिवरायांच्या मावळ प्रांतातील वंशच होतं। घाबरणारं किंवा कच खाणारं आमच्या रक्ताला मानणारं नव्हतं। सनातनानं मात्र धर्मबुडाला कोल्ली कोळी सुरू होती। सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतलं तर कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो का धर्म? धर्म माणसासाठी असतो का मानव धर्मासाठी असतो? सेठजींनी मला सांगितलं, सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे आहेत, त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्नाचे फुलबाग फुलवायचे आहेत, त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना उद्याचा सूर्य घडविण्यासाठी आपल्याला काम करायचे आहेत। देशील मला सा निवड होकार नाही दिला, मी प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक घटिंग समोर आलं। तो म्हणाला, ए टवडे कुठे निघालीस? आमच्या मुलीला शिकवणं बंद कर, तुला तुझे अभिप्राय आहे की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी नेवासेची लेक आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते। त्याच्या कानाखाली सनसनात जाळ काढत भर दुसऱ्या त्याच्या डोळ्यासमोर ताजबे चमकले। त्याच्या त्याच क्षणी त्याला सुनावले, आज समोर आलाय, थोबाळ फुटलाय, पुन्हा जो समोर आला तुझ्या रक्ताने धरती रंगवे। आजपर्यंत माझ्यावर शेण फेकलं, मी गप्प होते, डगावर फेकले, मी सहन केले, आज मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता। माय माऊलींनो, तुम्ही शिकल्या सवरल्या शहाण्या झाल्या, पण विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक सहाऱ्या झाल्या। माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात, आणि गर्भातल्या सावित्रीचं गळा गर्भातच दाबतात, म्हणून या संतापापुढे मी भेटभाट बोलते। होय मी सावित्री बोलते।